नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आणि याच अनुषंगाने भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांनी पुढाकार घेत नवी मुंबईतील नागरिकांकरिता मोफत लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। नौसिल नाका येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे, ज्याचे उद्घाटन आमदार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये मोफत लसीकरणाचा मोहीम आयोजित केलेली आहे आणि त्या मोहिमेच्या द्वारे प्रत्येक 18 वर्षावरील जे आपले युवक आहे, युवती आहेत, त्यांना सर्वांना मोफत डोस कसा मिळेल हे आज त्यांनी आज सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, हा करोना आणि कोविड गेल्या 1.5 वर्षापासून आपण संपूर्ण देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरला गेला आणि त्याच्यापासून फार मोठा त्रास उद्भवला आणि गेल्या 1.5 वर्षापासून आपण सर्वजण हे भोगत आहोत। कुठेतरी ही लाट कमी व्हायला पाहिजे आणि ह्या लाटेचं प्रमाण कमी होणं फार गरजेचं होतं। म्हणून सर्व नागरिकांना, देशातल्या जवळपास 30 करोड नागरिकांना जवळपास लस देण्याचं ठरवलेलं आहे आणि ते काम पूर्णत्व करण्यासाठी आज या ठिकाणी, पूर्वी ही लस काही ठिकाणी पैसे देऊन घेण्यात येत होती, परंतु आज पंतप्रधानांनी घोषित केलं की मोफत लस प्रत्येक केंद्रावर मिळेल आणि प्रत्येक नागरिकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। त्या लसीकरण केल्यामुळे हा करोनाचा कमी प्रादुर्भाव कमी होईल ह्या दृष्टिकोनातनं ही योजना माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आयोजित केलेली आहे आणि निश्चित तिचा फायदा फ्युचरमध्ये होणार आहे। लस देऊनही करोना होतं हे फार क्वचित होतं। आज 80% लोकांनी ज्या लसी घेतल्या त्याच्यातल्या बरं 2-3% लोकांना तो परत करोना झाला आहे, कारण लोक काळजी घेत नाहीत। खरं म्हणजे डोस घेतल्यानंतरसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं की काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, डिस्टन्स ठेवायला पाहिजे, तुम्हाला स्वच्छता ठेवायला पाहिजे, हे आपण कमी करत नाही आहोत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। त्याला करोना काही करू शकत नाही, आपल्यालाच उपाययोजना करायला पाहिजे। नौसिल नाका येथे सुरू करण्यात आलेल्या या मोफत कोरोना लस मोहीम उपक्रमाप्रसंगी आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट चेतन पाटील, माजी नगरसेवक तानाजी पाटील, जयेश मोरे आदींसह भाजपा आणि कोई महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना युवा नेते ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी देशात येणारी कोरोनाची तिसरी लाट थांबवण्याकरता या मोफत लसीकरण मोहिमेचा अधिकाधिक उपयोग होणार असल्याचं म्हटलं आहे। आपल्याला माहिती आहे की करोनावरती मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आहे। म्हणून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा निर्णय घेतलेला आहे की देशातल्या सर्व नागरिकांना मोफत लस दिली जावी, जेणेकरून करोनाच्या प्रादुर्भावावरती आपल्याला नियंत्रण आणता येईल
आणि त्याच दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टीचे आमदार कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील साहेब यांच्या वतीने आज नवी मुंबईतील सर्व नागरिकांना आज मोफत लस देण्याच्या मोहिमेला आज आम्ही शुभारंभ केलेला आहे. दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आपण बघितलंच असणार की किती प्रतिसाद आहे, म्हणजे अजून किती लोकांना ते वंचित होते आणि अजून किती लोकांना त्याची लस घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आज जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो मोहीम आखलेली आहे त्याच्याकरता आम्ही कार्यकर्ते म्हणून आज छोटासा उपक्रम त्यांच्या माध्यमातून आज आम्ही नवी मुंबई येथे करत आहोत. ही तिसरी लाट येणार आहे असं पुन्हा पुन्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा आपल्याला सूचित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आपण त्याला गती घेऊन लवकरात लवकर सगळ्यांचं लसीकरण करणं हेच प्राधान्य असणार आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही नवी मुंबईतील सर्व नागरिकांना आज इथे आमदार साहेबांच्या कार्यालयाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्या जी काही नागरिक आहेत आपली नवी मुंबईची त्यांना आम्ही लसीकरण देण्यासाठी आज इथं अर्ज भरून घेत आहोत, फॉर्म भरून घेत आहोत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला खूप सुंदर अशी मदत केलेली आहे. त्यांनी सांगितलेलंच आहे आम्हाला की जे जे काही आपल्या इकडचे पेशंट आहेत किंवा ज्यांना कोणाला लस घ्यायची आहेत, जे काही लोक आहेत नागरिक आहेत, त्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन करून आमच्याकडे फॉर्म भरून पाठवून द्या. मग आम्ही त्या प्रत्येक नागरिकाच्या रहिवाशीच्या प्रमाणे जिथे तो राहतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना सेंटर्स, टायमिंग व तारीख अशी कोऑर्डिनेट करणार आहेत. राजकारण वेगळी भाग आहे पण हा समाजकारणाचा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा योगदान आणि वाटा आहे. देवाने आपल्याला संधी दिलेली आहे की आज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आज त्यांची सेवा करू शकतो. त्याचंच एक पाऊल पुढे घेऊन आम्ही आज आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी मित्र जयेश मोरेजी, त्यांचे सर्व टीम आज आम्ही इथे उपस्थित आहोत आणि या आज कार्यक्रमाला आम्ही शुभारंभ केला आहे. आमदार रमेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने नोसिल नाका येथे सुरू करण्यात आलेल्या या मोफत लसीकरण केंद्रामुळे परिसरातील तळवली, गोठवली, रबाळे आणि गनसोलीतील नागरिकांना अधिकाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे या नागरिकांनीही आमदार रमेशदादा पाटील यांचे आभार मानले आहेत. आज 21 जून योग दिवस आणि आमचे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा व विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या यांनी आज लसीकरणाचं आज आम्हाला इथे सुविधा उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव विनायक कोळंबकर. मी आता माझ्या बायकोसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मी पहिला डोस माझा घेतलेला आहे. तर रमेशदादांचे मानावे तितके उपकार आणि त्यांना दिले द्यावे तितके धन्यवाद हे खूप कमीच आहेत. घराच्या अगदी जवळ जे काय लसीकरण केंद्राची जी काय सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, याआधी बराच वेळ लागलेला आहे या सगळ्या प्रक्रियेला. आणि इतक्या सहजरित्या जर आता जर हे लसीकरण होणार तर आपल्याला लवकरात लवकर या महामारीवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. कॅमेरामन किशोर राजारामसह दिव्या पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता.